तुम्ही जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं दौऱ्याचा, पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला गुंगी आली, दौऱ्यामधून मारा होईल काय नाही, नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांची गाठीपाठी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं, ते पहिलंच सांगितलं, उभं राहणार म्हणजे राहणार, जे काय असेल ते बघू नंतर पुढचं पुढं काय जे मिळतं. लोकांचा प्रतिसाद कसा आहे मला बघताय बघताय ठीक आहे, तुम्हाला वाटत चांगला का वाईट? आम्हाला चांगलाच मिळतो पण ठीक आहे, मला कशाचा प्रश्न विचार. तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांसह महाविकास आघाडी करते, पण त्यांना उमेदवारच सापडत नाही अजून, त्या ताकदीचा काय नेमकं आहे? नेमकं काय नाही, आजपर्यंत मी कधी राजकारण केलं तर संपूर्ण समाजकारण केलं, लोकहिताचं केलं, आणि कधी कोणाच्या असं आडीबिडी घेतली नाही, कधी कोणाला काय दुखवलं नाही, लोकांचं प्रेम आहे, छोटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज आहेत, ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही, मी तरी काय बोलणार. उमेदवारी कधी आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना, किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले, आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं, ते तर माझ्या बरोबर आहेत बाकी मला काय माहिती. मला साहेब तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं नाही, मग त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण जिल्हा पिंजायचं पूर्ण थांबलेलं आहे, अचानक घात होऊ शकतो का, काय तुम्हाला संकेत आहेत का, वर्ण काय तुमच्याकडे हे येत आहे? वर्ण म्हणजे कुठलं वर्ण? इतक्यात मला वरही बोलू वरती बोलू नका म्हणजे झालं, इतक्यात जात नाही मी, आहे लोकांची जोपर्यंत आहे जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करणं हे बघू सगळं. मला साहेब परवा शरद पवारांनी कॉलर उडवली, तुमची स्टाईल केली, आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे, काय सांगाल? काय बोलणार, ते वडील धरील माझं बारसं जेवलेल्या लोकांच्या बद्दल मी काय बोलू, मला काय बोलणार मला. पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची, दुसऱ्या कोणी करू नये असं कोणाची, नंतर मला सांगा ना काय झालं. असंच मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती, येताना प्रत्येक जण म्हणलं, कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ते कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं, तर माझ्यावर माझा जुलग मित्र युनुस होता, ते म्हणलं तुमची काय स्टाईल, म्हणलं तुम्ही विचार केला, म्हणलं तर काय माझी काय स्टाईल, मग आपली काय स्टाईल, म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांच्या हिताचं काम केलं. मग म्हणलं काय काय म्हणलं, नाही काहीतरी केले पाहिजे, ठीक आहे म्हणलं, त्यानिमित्त एवढा अधिकार आहे म्हणलं, कोणी पण सांगू द्या, कोणी पण कुठी केव्हाही तयार आहे, म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल स्टाईल, म्हणून बाकी काय नाही, तुम्हाला लोकांना वाटत असेल लई मोठी विक आहे, अनेकदा टीका पण झाल्या कॉलरवाला पाहिजे काय ते, कॉलर मी आता घातला, या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या, पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही, कोणीच घडत नाही. बदललाय तुमचा एक आता वेगळा कॉलरचा असं कुर्ता, एक वेगळं पण तुमच्या आता ह्याच्यात सगळ्यात दिसत नाही, तसं नाही काय माहिती का, कुर्ता पायजा मी घालायचं, लोकांना वाटायचं लय हे मोठं बापाचं पोरग दिसते बरं का, मग ते मग पॅन्ट शर्ट घेतलं तर लोकांना वाटत म्हणलं की हे काय सोफिस्टिकेटेड टेक्नोलॉग टेक्नोक्रॅट, मी विचार केला म्हणलं तर लंगोट तर घालून जाऊ शकत नाही, आता काय करायचं म्हणलं, अंग तर झाकलं पाहिजे, म्हणलं हे बरं वाटतं मोकळं वाटतं, हवा खेळते होती आणि गरमीच्या दिवसात चांगलं. महाराजसाहेब अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत, गाड्या चालवलेल्या आहेत, रेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता, आता या राजकारणाच्या या रेसिंगमध्ये ह्या कुठल्या गाड्या धावत आहेत असं वाटतंय तुम्हाला? कुठल्या म्हणजे मला फक्त माझी गाडी माहित आहे, इतरांचे कोण कुठलं धावणार आहे काय नाही, शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे,
त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिरावेत. मला सर शेवटचा प्रश्न, शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कुणावर? सगळ्यांबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात. मी याचा असा मी काय असं नाही विचारायचं, वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल त्यांचं बरोबर असेल, पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी, चर्चेतनं आपण काय काय मार्ग काढू शकतो. आणि मग कोणाला कमी लेखायचा विषयच येत नाही, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे. श्रीनिवास पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे या सगळे इतर मला सांगा ना, ही सगळी मित्रमंडळी. श्रीनिवास पाटील म्हणजे डॅडींचे आमच्या वडिलांचे खास मित्र. त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत मिळलं तुमच्या बारशाला मी होतो, मी तर माझं मी त्या ह्याच्यात होतं काय त्याला म्हणतात पाळण्यात होतं, आता काय बोंबलं जातं मला आठवत नाही आता काय. ठीक आहे, त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे राहून द्या, फक्त एक चांगलं झालं हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना, पावसामुळं सगळं झालं, देवाची कृपादृष्टी. पण मला वाटतं पाऊस पडावा, कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठं सगळ्यात हे राजकारण बिटकारण सोडून द्या निवडणुका, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा. आज धरणाची पातळी बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच म्हणजे आता एप्रिल आहे, मे हे कधीतरी पाऊस पडला पाहिजे. अनेक लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळापूर्वी पडला तर योग्यच आहे. तुमच्या नजरेत ना महाराज साहेब सातारा विकास, सातारा जिल्हा पूर्ण विकसनशील झाला आहे का असं वाटतंय का? एक लक्षात द्या, जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता जशी लोकसंख्या वाढती त्याप्रमाणे ती लोकसंख्येच्या ह्याच्या हे पाहता तुलनेत प्रश्न हे वाढत जातात आणि विकास हा कधी थांबू शकत नाही. मी असेल नसेन कोण असेल नसेल पण विकास हे एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, चालू राहत असत. महाराज साहेब ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केल्यात काय? काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाहीये समोर, कोणच अजून तुमच्या समोर उमेदवारी कोणाची जाहीर केली जात नाही. नाही बाबा असं नाही आहे, ते त्यांचं माझ्यावरती प्रेम सगळ्यांच आणि त्यामुळं ते पण विचार करतात की जाऊन दे म्हणलं यावेळेस म्हणलं ते म्हणतो ना बच्चा समज के छोड द्या असं ते जरी म्हणत असले आता काय दुसरी बाजू अशी आहे आता लहान होतो ठीक आहे आता बच्चा राहिला नाही ना तर मला माझं तर कार्य केलं पाहिजे त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे. थँक्यू महाराज साहेब. थँक्यू थँक्यू. तुम्ही जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं दौऱ्याचा पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला गुंगी आली दौरा मला होईल काय नाही नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांच्या गाठीपाठी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार जे काय असेल ते बघू नंतर पुढचं पुढं काय जेवत. लोकांचा प्रतिसाद कसा आहे महाराज? बघताय बघताय ठीक आहे. तुम्हाला वाटत चांगला का वाईट? आम्हाला चांगलाच वाटत पण ठीक आहे मला कशाचा प्रश्न विचार. तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांच महाविकास आघाडी करते पण त्यांना उमेदवारच सापडत नाही अजून त्या ताकदीचा काय नेमकं आहे? नेमकं काय नाही आजपर्यंत मी कधी राजकारण केलं तर संपूर्ण समाजकारण केलं लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीबिडी घेतली नाही कधी कोणाला काय दुखवलं नाही
लोकांचं प्रेम आहे. छोटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज आहेत, ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही. मी तरी काय बोलणार. उमेदवारी कधीपर्यंत? आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना, किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं, ते तर माझ्या बरोबर आहेत, बाकी मला काय माहिती. महाराज तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलं नाही, मग त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण चिन्ह पिंजायचं पूर्ण थांबलेलं आहे. अचानक घात होऊ शकतो का? काय तुम्हाला संकेत आहेत का? वर्ण काय तुमच्याकडे हे येत आहे? वर्ण म्हणजे कुठलं वर्ण? इतकं मला वरही बोलू वरती बोलू नका म्हणजे झालं. इतकं जात नाही मी. आहे लोकांची जोपर्यंत आहे जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करणं हे बघू सगळं. महाराजसाहेब परवा शरद पवारांनी कॉलर उडवली, तुमची स्टाईल केली, आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे, काय सांगाल? काय बोलणार, ते वडील धरील. अहो माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू म्हणा, काय बोलणार मला. पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची, दुसऱ्या कोणी करू नये असं. अहो कोणाची नंतर मला सांगा ना, काय झालं असंच. मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती, येताना प्रत्येक जण म्हणलं, कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ते कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं. तर माझ्यावर माझा जुलक मित्र युनुस होता, ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं. तुम्ही विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल, मग आपली काय स्टाईल म्हणलं. म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांच्या हिताचं काम केलं. मग म्हणलं काय काय म्हणलं, नाही काहीतरी केले पाहिजे. ठीक आहे म्हणलं, त्यानिमित्त एवढा अधिकार आहे म्हणला, कोणी पण सांगू द्या, कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे. म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड.